नागपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं कायम ठेवले आहेत. या वाघिणीनं आजवर अनेक जीव घेतले आणि अनेकांना जखमी केल्याचा दावा करत वनविभागानं तिला ठार मारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात वन्यजीवप्रेमींनी दाद मागितली होती, पण आता न्यायालयानं वाघिणीला ठार मारण्यावर शिक्कामोर्तब केलंय. नागपुरातल्या ब्रह्मपुरीत गेले 4-5 महिने हिची भयंकर दहशत आहे. ही वाघीण मूळची चंद्रपूरमधल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातली T27C1 या क्रमांकानंच ती ओळखली जाते. ब्रह्मपुरीतल्या चौघांना तिनं हल्ला करून ठार केलं, अनेकांना जखमी केलं आणि अनेक पाळीव प्राण्यांचाही फडशा पडलाय. त्यामुळेच या नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचे आदेश जून महिन्यात वनविभागाने दिले होते, पण वाघिणीला बेशुद्ध करत दुसरीकडे सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार वाघिणीला बेशुद्ध करत वर्धा जिल्ह्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं. 29 जुलैला वाघिणीला रेडिओ कॉलर लावून बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं. थोड्या दिवसांनी ती नागपूर जिल्ह्याच्या काटोल नरखेड तालुक्यात पोहोचली. जंगल, टेकडी, राष्ट्रीय महामार्ग 6 असा प्रवास या वाघिणीनं केला. गेल्या 76 दिवसात तब्बल 500 किलोमीटरचा प्रवास करत ती आता परत वर्ध्यातल्या बोर प्रकल्पात दाखल झाली आहे. या 500 किलोमीटरच्या प्रवासातही तिनं अनेक माणसांवर हल्ले केलेत. या वाघिणीचा धुमाकूळ लक्षात घेता वनविभागानं आता तिला ठार करण्याचे आदेश पुन्हा दिलेत. त्याला वन्यजीवप्रेमींनी न्यायालयात आव्हान दिलं, पण न्यायालयानं वाघिणीला ठार करण्याचे आदेश कायम ठेवलेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वन्यप्रेमी मात्र नाराज झालेत. हाईकोर्ट ने ये बोला है कि एलिगेशन जो मैलाफाइड के थे और मिसकंडक्ट के थे वो कम्प्लीटली बेसलेस हैं. और तीसरा, हाईकोर्ट ने अभी परमिशन दी है दैट वी कैन प्रोसीड विद ट्रैंक्विलाइजिंग एंड शूटिंग ऑफ द टाइगर. ये सब्जेक्टिव सेटिस्फैक्शन से इस केस में ऑर्डर्स जारी किए गए हैं. ऑफकोर्स मैं बहुत दुखी हूँ एंड मेरी इच्छा है कि अगर मुझे और एनजीओज हेल्प करते हैं तो मैं सुप्रीम कोर्ट में भी जाना चाहूंगा. विशेष म्हणजे या वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी मनेका गांधींनी थेट दिल्लीहून तज्ञ पाठवला होता, पण हा तज्ञही वाघिणीला गेले कित्येक दिवस ही वाघिणी सगळ्यांना गुंगारा देत फिरते. तिला ठार मारण्याचे न्यायालयाने दिलेले आदेश दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत, कारण यापुढे देशात कधीही वाघिणीला ठार करण्याचा प्रश्न येईल त्यावेळी न्यायालयानं दिलेला हा निकाल दाखला म्हणून वापरला जाणार आहे. वाघिणीला गोळ्या मारण्याच्या वनविभागाचे आदेश न्यायालयाने कायम ठेवले आहे. ही वाघिणी खरंच नरभक्षक होती का हा प्रश्न एकीकडे वन्यजीवप्रेमी विचारत आहेत, तर दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आता वन्यजीवप्रेमींची आहे. किमान सर्वोच्च न्यायालय तरी या वाघिणीचे प्राण वाचवू शकतील असा विश्वास वन्यजीवप्रेमींना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक्स, अखिलेश हळवे, झी मीडिया, झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.